ती गदा आहे तेवढा तर तूच आहेस. हा आणि ते बुक आहे. हार लावलं ना आणि तिथे असे दो अय्या खरंच टॉर्टॉइज आहेत कलर्स. ते बघ केवढं वरती आलं. 3, 4, 5 बघ किती वरती आलं बघ तू. मन मोठा बघ ना कसं स्विमिंग करतात बघ. हा केवढा मोठा असं ना. राऊंड मारूया आपण. ओके हा एवढा मोठा परिसर आहे इथे आतमध्ये. कुठे कुठे. हा चल इकडून जाऊयात. केवढे मोठे आहेत ना. किती साईबाबा आहेत काउंट कर बरं. किती खंबा आहे तिथे आणि इथे टायगर आहे बघ. हे बघ बाप्पाच्या खाली टायगर आहे ना. सॉरी लायन आहे. नमस्कार. जय शिवराय. कसे आहात सगळे. आणि परत एकदा माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मागच्या वीकमध्ये मी आले होते आणि आज सेकंड वीक आहे की ऐरोलीवरून इथे येणं होतं आहे माझं बिकॉज ऑफ डान्स. आणि पनवेलवरून हा जो मेन रोड आहे तिथून आम्ही क्रॉस करत होतो. म्हणजे पनवेल स्टेशन ते पनवे मोपाडाला जाणाऱ्या ज्या ऑटो असतात तिथपर्यंत म्हणजे गांधी हॉस्पिटलच्या समोर एक स्टॉप आहे तिथे. तर त्या रोडला एक साईबाबांचं मंदिर आहे. पहिले खूप छोटं होतं. म्हणजे आता गेले 10-12 वर्ष झाले की मी या रोडने ट्रॅव्हल करते. लग्नाआधी पण जवळजवळ 3-4 वर्ष मी या रोडने ट्रॅव्हल केलं पण कधीच इकडे येणं झालं नाही माझं या मंदिरामध्ये. आणि आज इथे मंदिरामध्ये आली आणि खूप मोठा परिसर आहे आतमध्ये. खूप मोठं झालं आहे मंदिर. ॲक्च्युली जेव्हा मी जायचे 10-12 वर्षापूर्वी तेव्हा एवढं डेव्हलप नव्हतं झालं. आणि आता खूप जास्त गोष्टी इथे त्यांनी हे केलेल्या आहेत म्हणजे डेव्हलप केलेल्या आहेत. आणि खूप मोठं मंदिर आहे. भरपूर साईबाबांच्या मूर्ती आहेत आणि खूप छान मेंटेन केलं आहे त्यांनी. तर मला राहिलं नाही आणि कलश पण म्हणाला चल आहे जाऊया. तर आम्ही 5-10 मिनिट काढून आलो आहेत आणि मग इथे थोडंसं बघू आणि मग आम्ही पुढे निघू. अय्या खरंच टॉर्टॉइज आहेत कलश. ते बघ केवढं वरती आलं. 3, 4, 5 ते बघ किती वरती आलं बघ तू. मन मोठा बघ ना कसं स्विमिंग करतात बघ. हा केवढा मोठा. आणि आपण इथे खाली गेलाय. 2, 3, 4 इकडे नाही दिसत. हे बघ हे बघ केवढा मोठा बघ. किती मोठा बघ. स्विमिंग बघ कशी करतेस तू आपण ना. बाळा तिकडे नाही जायचं. हा तिथे नाही जायचंय कलश. इकडे या. किती मोठा आहे ना कलश. एवढं मोठं बघ. ती गदा आहे तेवढा तर तूच आहेस. इकडे भक्तीधाम आहे मला वाटतं. हो इथे भक्तीधाम आहे. हो बाळा. हा हे बघ तुळस. इथे छान तुळशी वृंदावन आहे आणि तो मेन रोड आहे. तो तिथून मेन रोड आहे जो स्टेशनला जातो. या मागच्या बिल्डिंग्स आहेत. खूप मोठं मंदिर आहे. म्हणजे एवढे वर्ष पनवेलला ट्रॅव्हल करून पण मी कधी आले नाही या ठिकाणी. किती साईबाबा आहेत. कुठे
अरे इकडे पण आहेत, केवढे मोठे आहेत बघ. हा पाणी आहे ना, पाणी आहे ना. व्हेरी गुड. तुमच्या पायाला टॉर्टस खातो का? असं ना राऊंड मारूया आपण. ओके, एवढा मोठा परिसर आहे इथे आतमध्ये. कुठे कुठे? हा चल इकडून जाऊयात, केवढे मोठे आहेत ना. किती साईबाबा आहेत काउंट कर बरं, किती साईबाबा आहेत. हे बघ इथे समोर पण आहे बघ. हा इथे समोर पण आहे कलश. आणि इकडे बघ किती साईबाबा आहेत बघ. बाप्पा आहे ना. हात नाही लावायचं असं ना, बाप्पांना हात नाही लावायचं कधी. इकडे बघ आता हे लांबून बघ किती बाप्पा आहे. हे सगळे साईबाबांची रूप आहेत. तो स्टॅच्यू आहे ना कलश. हे बी डॉगी बघ, डॉगी डॉगी श्री साई पंडू बाबा. हे बाजून एक डॉगी आहे बघ, टायगर बाबा. आणि अजून एक आहे बघ, कृष्णा आहे ना. किती क्यूट आहे ना तो कलश. अजून एक साईबाबा बघ केवढे मोठे. चला काय बोलू, तू काउंट केले का किती बाप्पा आहेत? कलश ठेवलेत बघ इकडे. कलश कलश हे बघ, हे ठेवलेत ना कलश. नारळच्या खाली आहे ना, त्याला कलश म्हणतात माहितीये तुला. आंबा आहे तिथे. आणि इथे टायगर आहे बघ, हे बघ बाप्पाच्या खाली टायगर आहे ना. सॉरी लायन आहे. बाप्पा करा, बाप्पा करा. ते गुडबॉजला खात नाहीत ते. चल या इकडे. कुठे मागे हंबा, कुठे मागे हंबा. ओ नंदी माझ्या हात लावून पटकन. बाप्पा करा, हात लाव हात लाव. अरे वा, चल या येत. हो तिथून पाणी येत. केवढं मोठं मंदिर आहे ना कलश. हे बघ इथे पण आहेत या होमाच्या. इथे पण बरेचसे मूर्ती वगैरे काय काय, मला वाटतं प्राचीन असावं. काय माहिती बाबा, परमपूज्य सद्गुरुश्री साईनारायण बाबा. और सब है. वो बड़ा फैमिली सोबत आलो ना या मंदिरात, अर्धा दिवस तर आरामच जाईल. आणि हे बघ हे बघ हे बघ, इथे काय प्रोग्राम असला ना की इकडे येतात माहिती आहे. हे बाप्पाचं आहे ना सोना. सो मित्रांनो इथे असं स्टेज बनवलं आहे त्यांनी. सो याच्यावरून लक्षात येतं आहे की इकडे कथा सप्ताह चालू आहे. 13 मे पासून ते 19 मे पर्यंत आहे, सकाळी 5 ते
8 वाजेपर्यंत, म्हणूनच इतकी छान जाईये तयारी केली आहे. आणि इकडे सगळ्यांना इथे नाश्ता वगैरेच सगळं काउंटर आहेत आतमध्ये. ओ बाळा बोल ना बाळा. तिथे ते तिथे उभे राहतात, त्याला पोडियम म्हणतात. तिथे कोण नाही. खूपच खूपच मोठं मंदिर आहे आणि परिसर इतका आवडव्य आहे ना. साईबाबांच्या इथं मोजल्या पण नाही एवढ्या मूर्ती आणि एवढ्या स्टॅच्यूज, म्हणजे एवढे देखावे वगैरे करून ठेवले. इथं सप्ताह चालू आहे भगवद्गीतेचा, 19 तारखेपर्यंत आहे, संध्याकाळी 5 ते 8 वाजेपर्यंत. सो कोण इंटरेस्टेड असतील, त्यांनी वेळ मिळत असेल, त्यांनी नक्की या. चला अनायसं आम्हाला बघायला मिळालं. आणि माझ्यासारखं कोणी असेल की एवढे वर्ष या रोडवरून जाऊन पण घाईघाईमध्ये आपण जातो, कारण ट्रेन पकडायची घाई असते आणि मोपाड्यावरून येणारी किंवा त्या साईडने येणारी लोकं जी असतात ती पटकन घाईमध्ये ऑटो पकडतात किंवा वॉक इन एक 5-7 मिनिटाचं अंतर आहे, फटफट फटफट जातात आणि फक्त असे पाया पडून पुढे होतात. पण थोडा वेळ काढून इकडे या आतमध्ये आणि खूप मस्त मंदिर आहे. मला तर खूप छान वाटलं की हा माझा वेळ कारणी लागला सकाळती पण. है ना कलेश, तुला आवडलं मंदिर? तुला टॉर्टॉइज खूप आवडलं, ॲनिमल लवर आहे आम्ही. टॉर्टॉइजच खूप आवडलं आम्हाला, है ना. आम्हाला हम्मा आवडली, टॉर्टॉइज आवडलं, लायन आवडलं आणि काय आवडलं, हॉर्स आवडला. बाकी हनुमान पण आवडला. हनुमान पण आवडले, ओके. आणि साईबाबा आता सांग आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला. चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. मी बोल ना. ओके तू बोल. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.